कहाणी ऋषी पंचमीची ऐका ऋषीश्वरानं तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कावलेला का त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला कुत्रीचा जन्म आला देवाची कर्णी दोघही आपल्याच मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होतो बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपली गरळ टाकली हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नी मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातळ लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं नी कुत्रीच्या पाठीत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला उष्टमाष्ट घातलं नाही सारा दिवस उपास केला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकली हे मी माझ्या दृष्टीने पाहिलं ब्राह्मण म्हणून जातील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळक कोले घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलाने तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याच श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लागलेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला गोर आरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का झाला आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आलेला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म मिळाला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाकातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंत धावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावेत ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरंधतेसह सप्तऋषीची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते दाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मनी इच्छेलं कार्य होतं मुलाने ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला पुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण